हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत स्पेशल कोजागिरी पौर्णिमा शाही मसाला दूध तर तुम्ही बघू शकताय किती छान असं दूध दिसत आहे आणि दुधाला जर केसर नसेल तर कलर कसा आणायचा तेही मी टिप्स भरपूर सांगितले आहेत आणि जसं मार्केटमध्ये मिळतं असं दाटसर घट्टसर दूध असतं तसं आपण बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा किती छान असं झालेलं आहे आणि खूप कमी वेळामध्ये होत्या आणि तुम्ही कोणतंही काम करत असाल तर तुम्ही बाजूला हे दूध पण बनवू शकता कमी वेळामध्ये तर कसं बनवायचं बघूया तर बघा किती छान झाले दूध तर सर्वात आधी आपल्याला फुल क्रीमी एक लिटर दूध घ्यायचं आहे तर मी दूध म्हशीचं घेतले तुम्ही गाईचं घ्या म्हशीचं घ्या तर दूध मी आटायला ठेवले बघा आणि दुसरे काम करू शकतो आपण दूध चांगलं आटून घ्यायचं आहे आणि मी काजू आणि बदाम घेतलेत बघा एक लिटर दुधासाठी कसे पण दहा बारा काजू बदाम घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे पिस्ता आणि तुम्ही ड्रायफ्रूट जर अजून तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही अक्रोड चारोळी ते पण घेऊ शकता मी पिस्ता काजू आणि बदाम घेतलेत आपल्याला थोडंसं त्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचे भाजल्याच्या नंतर ते एकदम असे क्रंची होतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते तर बघा भाजून झालेत हलकासा ब्राऊन कलर झाला आहे तर आता मी ते काढून घेतलेत आणि दूध आटायला मी ठेवलेलं आहे तुम्ही दूध आटायला ठेवा आणि कोणतंही दुसरं काम करू शकता किंवा दुधाचा मसाला तर बनतच आहे आपला तर आता दूध आटत आहे त्याच्यामध्ये ते आपण केसर टाकून घेऊया बघा आणि तुम्हाला जास्त दूध बनवायचं असेल तर तुम्ही दोन ते तीन लिटर दूध घेऊ शकता आणि बघा आपण मिक्सरमध्ये वगैरे वाटणार नाहीत खलबत्ता घ्या किंवा वाटायला तुमच्याकडे काही असं असेल त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं म्हणजे एकदम छान असं दाणेदार वाटल्या जाणार आणि त्या ड्रायफ्रूटला तेल सुटणार मस्त त्याचं आपण दुधामध्ये जवळ टाकतो तेव्हा त्याची चव खूप छान होणार एकदम दाटसर पण होणार तर मिक्सरमध्ये ना का वाटू खलबत्त्यामध्ये किंवा पाटा वगैरे असतो त्याच्यावर वाटून घ्या तर बघा एकदम छान असं दानेदार मी वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही हा मसाला एक ते दोन महिने करून जर ठेवला तो खराब नाही होत मस्त राहतो तर बघा आपला मसाला रेडी झाला आहे आणि दूध पण आपलं वाटत आहे बघा केसर टाकलं आहे तर कलर एकदम छान आला आहे सुरुवातीला केसर टाकलं की के, केसर जसं शिजतं तसं तसं त्याचा कलर दुधामध्ये उतरतो आणि दूध पण आपलं आटलं आहे चांगलं आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया दुधाला सतत मधात थोडंसं बघायचं आहे हलवत राहायचं आहे आता आपण केलेला मसाला टाकूया एक लिटरसाठी एक लिटर दूध जे घेतलं आहे आपण त्याच्यासाठी तीन ते चार चम्मच मसाला टाकायचा आहे तर बघा परफेक्ट मसाला झाला आहे आपला मी सर्व मसाला टाकला आहे चार चम्मच झालेला आहे मसाला आता जसा जसा शिजन तसं दाटसर पण येणार आणि आपण खलबत्त्यात वाटून घेतलं आहे त्याचं तेल पण मस्त उतरणार दुधामध्ये आणि दूध केव्हाही फुल क्रीमीच दूध घ्या तर आता आपण एक दहा मिनटं तरी छान उकळू बारीक गॅस करून येऊ देऊयात आणि कलर जर तुम्हाला अजून हवा असेल तर थोडीशी तुम्ही हळद टाका केसरमुळं आधी पण कलर आला आहे पण एकदम तुम्हाला मार्केटसारखा पिवळा कलर हवा आहे हाँ हाँ तर थोडीशी हळद टाकायची हळद अशी पण पौष्टिक असते तर बऱ्याच जणांना वाटतं आपण साखर टाकली आहे दूध फुटेल वगैरे असं काही होत नाही थोडीशी आपल्याला हळद टाकायची बघा कलर किती छान आलेला आहे आणि आप आपलं दूध आटून एकदम छान आहे कलर पण छान आला आणि दाटसर असं दूध आहे तर गॅस कमीच ठेवलाय मी आता आपण गॅस बंद करून घेऊया मी एक दहा ते पंधरा मिनटं उकळून घेतलेला आहे एक तर एकदम छान असं आपलं मसालेवालं शाही दूध रेडी झालेलं आहे बघा तर कोजागिरी पौर्णिमा येत आहे तर नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा तर बघा तुम्ही गरमच दूध आहे आणि थंड झाल्याच्या नंतर अजून दाटसर होतं ते दूध मी गरम गरमच टाकत आहे तरी पण एकदम छान असं घट्टसर झालेला आहे थंड झाल्यावर अजून छान होणार कमीत कमी सात ते आठ लोकांसाठी एक लिटर दुधामध्ये होतं हे कारण छोटे छोटे आपण ग्लास जे घेतलेत मी जे घेतलेत ते सात ते आठ जणांसाठी होतात आणि तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही डबल दूध घ्या आणि वरतून थोडेसे अजून ड्रायफ्रूट टाकून घेऊयात तर बघा झालं आहे आपलं मसाला दूध रेडी मी अजून थोडंसं एका मटक्यामध्ये पण टाकून घेतलेलं आहे तर एकदम छान दिसत आहे तर लवकर करायला घ्या मसाला दूध आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि तुम्ही कसं बनवता दूध तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत